Subject Science 2, Teacher Sanath SM, Chapter Number 6, Animal Classification. Phylum Annelida. Characteristics are as: first is, body of these animals is long, cylindrical and metamerically segmented. Second, most of the animals are free living, but few are ectoparasites. Free living animals may be marine or freshwater. These are triploblastic, bilaterally symmetrical. Their body is covered with special cuticle. These are either hermaphrodite or unisexual. For example, earthworm, leech, nereus, etc. Phylum Annelida म्हणजे वलयी प्राणी संघ. हे लांबत दंडाकृती असतात. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात. काही बाह्य परजीवी गोड्या पाण्यात राहणारे किंवा बुचर असू शकतात. हे त्रिस्तरीय द्विपार्श्व सममित असतात. सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. उदाहरणार्थ, अर्थवर्म म्हणजे गांडूळ, लीच म्हणजे जळू आणि नेरीस इत्यादी. पुढील प्राणी संघ संधिपाद प्राणी संघ. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आर्थ्रोपोडा. फर्स्ट इज, दीज ॲनिमल्स हॅव जॉइंटेड अपेंडेजेस, हेन्स दे आर कॉल्ड एज आर्थ्रोपोडाज. प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायनल. दिस इज द लार्जेस्ट फायलम. दीज ॲनिमल्स आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ हॅबिटॅट्स रेंजिंग फ्रॉम डीपेस्ट ऑफेन टू हायेस्ट माउंटन. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक. कायटेनस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. फॉर एक्झाम्पल, क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, कॉक्रोच, हनीबी, बटरफ्लाय एटसेट्रा. संधिपाद प्राणी म्हणजे आर्थ्रोपोडा. छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगी असतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात. संधिपाद प्राणी संघ हा सर्वात मोठा असा संघ आहे. खोल महासागर, उंच पर्वत शिखर येथे आढळतात. त्रिस्तरीय शरीर असते. कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. उदाहरणार्थ, खेकडा, कोळी, विंचू, झुरळ, फुलपाखरू, मधमा. द नेक्स्ट फायलम इज फायलम मॉलुस्का, म्हणजे मृदुकाय प्राणी संघ. कॅरेक्टरिस्टिक्स आर, फर्स्ट इज, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लायमी, हेन्स दे आर कॉल्ड एज मॉलुस्काज. सेकंड इज, दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. ॲक्वॅटिक ऑर टेरिस्टेरियल, ट्रिप्लोब्लास्टिक. विसरल मास इज कवर्ड विथ मेंटल. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. फॉर एक्झाम्पल, स्नेल, ऑक्टोपस, बायव्हॉल एटसेट्रा. मृदुकाय प्राणी संघातील प्राण्यांचे शरीर मऊ व बुळबुळीत असते, म्हणून यांना मृदुकाय प्राणी म्हणतात. हे जलचर किंवा भूचर असतात. शरीर त्रिस्तरीय, अखंडित, मृदू असते. अंतरांग संहती प्रावार मेंटल याने आच्छादलेले असते. एकलिंगी असतात. उदाहरणार्थ, शिंपला, कालव, गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. द नेक्स्ट फायलम इज फायलम इकॅनोडर्माटा. कॅरेक्टरिस्टिक्स आर, फर्स्ट इज, कॅल्केरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दीज ॲनिमल. सेकंड, दीज ॲनिमल्स आर फाउंड ओनली इन ऑकेन. थर्ड, देअर बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक. फोर्थ, दे परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट. दीज ट्यूब फीट्स आर ऑल्सो यूज फॉर कॅप्चरिंग द प्रे. फिफ्थ, they have skeleton made up with calcareous spines. 6. These animals have good ability of regeneration and mostly unisexual. For example, starfish, sea urchin, beetle star, sea cucumber, etc. Phylum Echinodermata म्हणजे कंटकचर्मी प्राणी संघ. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. नलिका पाचच्या सहाय्याने म्हणजे ट्यूब फिटच्या सहाय्याने प्रचलन करतात.
यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकीचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. बहुतेक उदाहरणार्थ तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर इत्यादी.